मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंटमधील नेक्स्ट चॅप्टर आहे क्रिएटिंग प्रेझेंटेशन. तुमचं प्रेझेंटेशन क्रिएट करण्यासाठी आधी तुम्हाला स्लाईड्स तयार कराव्या लागतील आणि मग तुमचं स्लाईड्स तयार झाल्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन तयार होईल. तर स्लाईड तयार करण्यासाठी इथं हा नॉर्मल व्ह्यू इथं डिस्प्ले झालेला आहे. इथं आता मॅसेज दिसतो बघा, क्लिक टू ॲड टायटल. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सपोज इथं टायटल ॲड केला, आणि नेक्स्ट इथं मेसेज डिस्प्ले झालाय क्लिक टू ऍड सब टायटल. इथं तुम्ही सब टायटल एंटर करायचं. इथं तुमचे सब टायटल वन और मोर असू शकतील. ही झाली आपली फर्स्ट स्लाइड. तर तुम्हाला दुसरी स्लाइड ऍड करायची असेल तर तुमच्या या फर्स्ट स्लाइडवर राईट क्लिक करून न्यू स्लाइड घेऊ शकताय. याशिवाय इन्सर्ट न्यू स्लाइड करू शकताय. इथं तुमची सेकंड स्लाइड इथं इन्सर्ट झाली. नेक्स्ट इथं पुन्हा मेसेज डिस्प्ले झाले की क्लिक टू ऍड टायटल, आणि खाली त्याच्या क्लिक टू ऍड टेक्स्ट. आता इथं सपोज मी टायटल ऍड केलं, मी सब टायटल तर ही झाली आपली सेकंड स्लाइड. परत तुम्हाला आणखीन एक स्लाइड ऍड करायची असेल तर राईट क्लिक न्यू स्लाइड. तर सपोज थर्ड साइट मी आता क्रिएट करायला लागलेली आहे. ह्या झाल्या आपल्या स्लाइड्स. अशा तुम्ही कितीही स्लाइड्स तयार करू शकताय. आता तुम्हाला ह्याचा स्लाइड शो बघायचा असेल तर इथं हा छोटासा आयकॉन दिसतो स्लाइड शो. आधी आपल्याला फर्स्ट स्लाइड पासून शो बघायचा, त्यामुळे पहिल्यांदा आपण फर्स्ट स्लाइड वर क्लिक केलं आणि इथं स्लाइड शो. अशा प्रकारे आपला शो इथं डिस्प्ले होईल. ही झाली फर्स्ट स्लाइड. तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वर जाण्यासाठी जस्ट क्लिक करा, किंवा इथं अपर आणि डाऊन अरोज आहेत, अप अँड डाऊन, त्या अरोजद्वारे तुम्ही वरती खाली जाऊ शकताय. मागच्या आणि पुढच्या स्लाइड्स इथे डिस्प्ले करू शकताय. आणि जेव्हा तुमच्या स्लाइड्स संपतील, कंप्लीट होतील, तेव्हा इथं एंड ऑफ स्लाइड शो क्लिक टू एक्झिट असा मेसेज डिस्प्ले होतोय. क्लिक केल्यानंतर तुमचा स्लाइड शो एंड होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन तयार करू शकता आणि प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या अशा स्लाइड्स तुम्ही तयार करू शकता. तर हे झालं वर्किंग, दॅट इज क्रिएटिंग प्रेझेंटेशन इन पॉवरपॉइंट.